मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री रमेश बैस जी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री मंगल प्रभात लोढा जी, श्री उदय सामंत जी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर जी, महेश बालडी जी, आताच आलेले आमदार रविशेठ पाटील जी, विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा वर्मा, त्याचप्रमाणे आपल्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, आयुक्त श्री रामस्वामी, विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी योगेश मसे, या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथिगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या संपूर्ण टीमचं आणि विशेषतः कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढाजी असतील, आपल्या या विभागाच्या सचिव मनीषा वर्मा असतील, आयुक्त रामस्वामी असतील किंवा कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर असतील, यांचे मनापासून अभिनंदन करतो की आज अतिशय रेकॉर्ड स्पीडने त्यांनी महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पाडला आणि मंगलजींनी सांगितलं की पुढच्या जुलैपर्यंत इमारत उभी करायची आहे. मंगलजी, तुम्ही स्वतः लक्ष घातलं तर ती नक्कीच उभी होईल याचा मला विश्वास आहे, कारण या महाराष्ट्रात आणि देशात, आणि देशात नव्हे तर देशाच्या बाहेरही हजारो इमारती तुम्ही स्वतः रेकॉर्ड स्पीडमध्ये उभ्या केल्या आहेत आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभ्या केल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की ही इमारतही अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची इमारत या ठिकाणी आणि अतिशय वेगामध्ये ही इमारत या ठिकाणी तयार होईल. खरं तर कौशल्य प्रशिक्षण या विषयाला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पासून चालना दिली. आपले पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे नेहमी असं म्हणायचे की 2020 साली भारत हा जगातला सर्वात तरुण देश होणार आहे. भारताची 65% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या दरम्यानची त्या ठिकाणी असणार आहे, सरासरी वय 25-27 वर्ष असणार आहे. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताने कौशल्य प्रशिक्षणावर जर भर दिला तर भारत जगाच्या पाठीवरची एक महत्वाची अर्थव्यवस्था तयार होऊ शकतो. आणि म्हणून त्या तरुणाईच्या भरोश्यावर ते सांगायचे की 21वं शतक हे भारताचं शतक आहे. दुर्दैवाने फारसं लक्ष कोणी त्याच्याकडे दिलं नाही, पण मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी विंडो आपल्याला आहे ही परमनंट नाही आहे. 2020 ते 2035 याचा पहिला टप्पा आहे, 2035 ते 2050 दुसरा टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त आपण ह्युमन रिसोर्स, मानव संसाधन तयार करू तेवढ्या वेगानं आपण विकसित होऊ शकतो. जगाच्या पाठीवर आपल्याला कल्पना आहे की अमेरिका विकसित झाला, युरोप विकसित झाला, मग कोरिया विकसित झाला, त्याच्या आधी जापान विकसित झाला आणि गेल्या 30 वर्षांमध्ये चीन हा विकसित झाला. यांच्या सगळ्यांच्या विकासामध्ये त्या त्यावेळी त्यांना जो डेमोग्राफिक डिव्हिडंड होता, म्हणजे त्यांच्या लोकसंख्येमध्ये तरुणाईचा जो समावेश होता, त्या तरुणाईला मानव संसाधनामध्ये त्यांनी परिवर्तित केलं, त्यांना कौशल्य प्रशिक्षित केलं, त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग केलं आणि हे करत असताना त्या ठिकाणी लोकसंख्येचे दोन्ही भाग, पुरुष आणि स्त्री या दोघांचंही महत्व ओळखून या सर्वांना देशाच्या मानव संसाधनाचा भाग केलं आणि त्यातूनच हे देश विकासाकडे गेले, हे विकसित देश झाले.
आणि ही सगळी परिस्थिती ओळखून मोदीजींनी या ठिकाणी कौशल्य विकास विभाग सुरू केला आणि कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन तयार करायचं अशा प्रकारचा हा जो काही विचार मांडला त्याला जी गती दिली आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये देखील त्यावेळी आपण कौशल्य प्रशिक्षणाचा विभाग हा वेगळा केला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षणावर आपण भर सुरू केला. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे स्किल सेक्टर्स आपण आयडेंटिफाय केले, कुठल्या स्किल सेक्टर्सला पुढे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे ते आयडेंटिफाय केलं, इंडस्ट्रीची नीड काय आहे ती आपण आयडेंटिफाय केलं आणि मग त्याच्यावर आधारित अभ्यासक्रम करणं सुरू केलं. खरं म्हणजे याचा उल्लेख केला पाहिजे की महाराष्ट्र हा देशातलं पहिलं राज्य होतं की ज्याने मोठ्या प्रमाणात आपल्या आयटीआयची इंडस्ट्रीसोबत एंगेजमेंट केली. आज सर्वाधिक महाराष्ट्रातले आयटीआय हे इंडस्ट्रीसोबत त्या ठिकाणी टायअप करून कुठे दत्तक योजनेतनं इंडस्ट्री करता ह्युमन रिसोर्स तयार करतायत आणि त्यामुळेच आज खरं तर अनेक वेळा अनेक इंजिनिअरिंग कॉलेजमधले आमचे जे तरुण आहेत हे इंजिनियर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात आपल्याला पाहायला मिळतात, पण ज्यांनी आयटीआयमध्ये योग्य प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना मात्र तात्काळ त्या ठिकाणी जॉब मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण जे इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य आहे ते सगळं कौशल्य हे त्या ठिकाणी पुरवलं जातं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात या कौशल्य प्रशिक्षणाला चालना देण्याकरता स्किल युनिव्हर्सिटीचा कायदा आला, त्यातनं आपली पहिली स्किल युनिव्हर्सिटी स्थापन झाली. डॉ अपूर्वा पालकर त्याच्या स्किल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू झाल्या आणि आज त्याच्या कॅम्पसचं देखील भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे. खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या 10-15 वर्षांमध्ये प्रचंड मोठी संधी आपल्याला लाभलेली आहे. आज आपण पाहतो की चीनचा विकास झाला कारण चीन फॅक्टरी ऑफ वर्ल्ड बनली. जगाचं सगळं उत्पादन हे चीनमध्ये सुरू झालं. एकटा चीन जगाच्या 30% उत्पादन करतोय अशा प्रकारची चीननी व्यवस्था उभी केली. पण आज विशेषतः कोविड नंतर जगाच्या हे लक्षात आलं की सगळी सप्लाय चेन ही जर चीनमध्ये त्या ठिकाणी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केली तर कोविड सारख्या काळामध्ये आणि चीनच्या सातत्यानं वागण्यामुळे जी जिओपॉलिटिकल परिस्थिती तयार होते आहे त्यामुळे उद्या आपले उद्योग जगभरात अडचणीत येतील आणि म्हणून आता जगाला असं वाटतं की फक्त चीनला जगाची फॅक्टरी हे काही योग्य होणार नाही. ही जगाची फॅक्टरी डायव्हर्सिफाय केली पाहिजे आणि त्याच्या डायव्हर्सिफिकेशनचा विचार जेव्हा जग करतं त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की हा सगळा एक्झोडस हा काही प्रमाणात व्हिएतनाम सारख्या ठिकाणी देखील गेला, अनेक 3-4 देशांमध्ये तो गेला, पण त्या देशांची क्षमताच नाही आहे, तेवढं मानव संसाधन ते तयारच करू शकत नाही आणि म्हणून जगाच्या लक्षात आलं की हा सगळा चायना एक्झोडस किंवा चीनमधनं बाहेर पडण्याची जी काही आता उद्योगांची एक होड लागलेली आहे याला समावून घेण्याची ताकद ही केवळ आणि केवळ भारतामध्ये आहे. कारण भारताजवळ एक अत्यंत मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाने कोविडच्या काळात आणि त्यानंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातली सर्वात वेगानं धावणारी अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करून दाखवलं आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताची भूमिका महत्वाची ठरते आहे आणि सगळे उद्योजक जगातले हे आता भारताला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड बनवण्याकडे त्यांचा कल चाललेला आहे. आज आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा विचार करतोय, महाराष्ट्रामध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचार करतोय. देशामध्ये ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीला पैसे लागत नाही, पैसा उभा होतो. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीला मानव संसाधन लागतं. प्रशिक्षित मानव संसाधन असल्याशिवाय ट्रिलियन डॉलर किंवा 5 ट्रिलियन इकॉनॉमी तयार होत नाही आणि म्हणूनच माननीय मोदीजींच्या नेतृत्वात कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानव संसाधनाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करतोय. फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून जगाकरता जेव्हा प्रोड्यूस करण्याचा विचार आपण करू
त्यावेळी प्रशिक्षित मानव संसाधन जर आपल्याकडे असेल तरच आपण ते करू शकतो। आणि महाराष्ट्राचा रोल याकरता यात महत्त्वाचा आहे की देशाच्या एकूण इंडस्ट्रियल प्रोडक्शन पैकी 20% प्रोडक्शन हे एकटा महाराष्ट्र करतो। त्यामुळे देशाची फॅक्टरी जर कुठली असेल फॅक्टरी ऑफ इंडिया तर ती महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र इज फॅक्टरी ऑफ इंडिया। आणि म्हणून जर ग्लोबल फॅक्टरी भारताला बनायचं असेल तर महाराष्ट्राला एक महत्त्वाचा रोल हा त्या ठिकाणी खेळावाच लागेल। आणि त्याकरता उद्योग आकृष्ट करण्याकरता आमचे उदय सामंतजी हे तर मोठ्या प्रमाणात कार्य करतायत, एमआयडीसी कार्य करते आहे, पण उद्योग तेव्हाच येतील ज्यावेळी प्रशिक्षित मानव संसाधन असेल। आणि ते काम मंगलजी तुम्हाला, मनीषाताई तुम्हाला किंवा अपूर्वाजी तुम्हाला ते काम या ठिकाणी करायचं आहे। जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही मानव संसाधन तयार कराल तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उद्योजकही येतील आणि इन्व्हेस्टमेंट देखील येईल। आज एक गोष्ट आपण अजून लक्षात घेतली पाहिजे की मॅन्युफॅक्चरिंगचा विचार आपण मोठ्या प्रमाणात करतो आणि तो करावाही लागेल, कारण आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगचा हिस्सा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 25% न्यायचा आहे। त्याला तर प्रशिक्षित मानव संसाधन लागेलच, पण त्यासोबत जो आपला सर्व्हिस सेक्टर आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सपांड होत आहे। आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस सेक्टरचा हिस्सा 60% चाललाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या काही या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज आहेत या सर्व्हिस सेक्टरमध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि मग या सर्व्हिस सेक्टरच्या अपॉर्च्युनिटीज करता मानव संसाधन जे तयार करायचं आहे, प्रशिक्षित मानव संसाधन जे तयार करायचं आहे, म्हणजे ज्या मिडिल स्किल आहेत तिथपासनं तर हाय स्किल पर्यंत अगदी फिनटेक पर्यंत आपल्याला या ठिकाणी या स्किल्स तयार करायच्या आहेत। मला अतिशय आनंद आहे की आता मगाशी ज्यावेळेस मी श्रीमती मनीषा वर्मा यांचं भाषण ऐकत होतो त्यावेळी आता जे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत त्यात आपण इंडस्ट्री 4.0 देखील विचार केलेला आहे, विच इज फ्युचर इंडस्ट्री। त्यामुळे मला असं वाटतं की लोएस्ट स्किल पासनं तर हायएस्ट स्किल पर्यंत सगळ्या प्रकारच्या कौशल्याचा विचार हा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून होतोय। आणि ही युनिव्हर्सिटी अनेक सब सेंटर आपले सुरू करणार आहेत। उदय सामंतजी, आपण जी अपेक्षा व्यक्त केली की रत्नागिरीमध्ये सब सेंटर सुरू झालं पाहिजे, मला असं वाटतं की आपण बिल्डिंग बांधूनच ठेवली आहे, त्यामुळे पहिलं सब सेंटर हे रत्नागिरीलाच त्याचं सुरू करता येईल। आणि मला असं वाटतं की निश्चित त्याकरता आपल्या कुलगुरू त्याकरता पुढाकार घेतील। आज या निमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की कौशल्य प्रशिक्षणाची जी इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमला स्ट्रेंथन करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आहोत। आणि आताच बजेटमध्ये आपण आपल्या आयटीआयच्या नूतनीकरणाकरता, त्यांच्या अपग्रेडेशन करता मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। वर्ल्ड बँक सोबत आपण जो प्रकल्प करतोय हा प्रकल्प कौशल्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला सर्व इतर राज्यांच्या पुढे घेऊन जाऊ शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्हीवर या माध्यमातून आपण भर देतोय, मॉडर्नायझेशन आपण करतोय। आणि मला विश्वास आहे की वर्ल्ड बँक प्रकल्पानंतर आपण नेक्स्ट लेवलला कौशल्य प्रशिक्षण या ठिकाणी घेऊन जाऊ। आणि त्याकरता देखील मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगतो की या प्रोजेक्ट करता, आपल्या युनिव्हर्सिटी करता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही, त्याला पूर्ण बॅकिंग जे आहे ते निश्चितपणे या माध्यमातून आपण देऊ। आपल्याला कल्पना आहे की याच सगळ्या नवी मुंबईच्या परिसरामध्ये आता आपण स्टार्टअप हब देखील सुरू करतो, कारण महाराष्ट्र हे स्टार्टअपचं ऍक्च्युली खरं कॅपिटल हे महाराष्ट्र आहे। आपल्याला कल्पना आहे की देशातल्या 80,000 स्टार्टअप पैकी 15,000 स्टार्टअप हे एकट्या महाराष्ट्रात आहेत, देशातल्या 100 युनिकॉर्न पैकी 25 युनिकॉर्न्स या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यामुळे ही स्टार्टअप इकोसिस्टीम लिव्हरेज करून टीयर 2 टीयर 3 सिटीमध्ये देखील स्टार्टअप इकोसिस्टीम कशी तयार करता येईल या संदर्भातला स्टार्टअप हब हा देखील आता नवी मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे नेण्याकरता कौशल्य विद्यापीठ
एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडेल आणि म्हणून विद्यापीठाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला माननीय राज्यपालजीं समवेत आपण मलाही निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.